सांगली टिबर एरिया परिसरातील मेहता हॉस्पिटलसमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत स्वतःजवळ कोयते घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांवर कारवाई करण्यात आली. या तरुणांकडून दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. सदरची कारवाई रविवार दिनांक 7 जुलै रोजी पहाटे 3:30 सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई श्रीधर फुके यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर हनुमंत ऐवळी वय वर्ष 28 आणि सचिन मोहन जयकर वय वर्ष 27 दोघे राहणार नवीन वसाहत सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्रीधर फुके हे शहरातील टिबर एरिया परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. यावेळी संशयित जयकर आणि ऐवळे हे दोघेजण मेहता हॉस्पिटलसमोर असलेल्या मोकळ्या जागेत संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता दोघांकडे लोखंडी धारदार कोयता मिळाला. कोयत्याबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यानंतर दोघांकडून दोन कोयते जप्त करून त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.